चायला कोबी चांगली आली राव, बायकोने जरा लक्ष दिलं असतं ना तर चांगलं झालं असतं. शी बायको पण पण काय लक्ष देत नाही. घरात झोपली होती. घरात झोपलेली करा काम तुम्ही. जवळ यावा नवऱ्यापाशी यावा. हो काम करा. इकडं ये. मी तुमचं काम बघायला आली आहे. हो काय मी काय कामवाला आहे काय का कामवाली बाई आहे मी. कामवाला ते तुम्ही एवढं करताय. जवळ ये ना मग जरा. मला शिकायचं बिकायचं नाही. मी आत्ता सांगते आणि मी यातलं एक पण काम करणार. कळलं ना त्या दिवशी शावर म्हणली याला शावर. बरं तोंडवर मारलं नाही मग कळलं असतं कसा चेहरा फुलला असता. हो राहू द्या काम करा. नको ती बडबड नसती. बघ 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 तू लग्न केल्यापासून त्या कोबाची कोबूची साईज कमी झाली. आणि माझा आणि त्या कोबींचा काय संबंध. मी तर इथे एक पण नाही आणि तुमचं चाललेलं असते सगळं. अगं ते कोबूला ना तुझे हावभाव आवडले नाही काही. जरा सुधर जरा लवकर येत जा नवऱ्यापाशी जरा. काय काम माझं एवढ्या उन्हात आणायचं कोण एक काम करणार आहे. अशी काम करायला नाही आली मी तुमच्या इकडे. फुकारचं दोन टाइम खायला आवडतं. हो आवडतंय मला. करा करून दाखवा. चल बस खाली. मी नाही बसत. तुम्ही पहिले बसा आणि दाखवा. मी नशिबाचं वज गळ्यात पडलंय. अहो मला तुम्ही पहिले ते करून तर दाखवा. अरे आता फवारा मारून दावलोय मी. बस खाली. मी नाही बसणार. ते काढा आणि दाखवा एकदा. मम्मी लगेच खाली बस. मी बसतो. चल नाही तुम्ही मला दाखवा. बघ मी पदर पण खोचलाय. तुम्ही मला दाखवा. मी करते. पदर फक्त नवऱ्याला मारायलाच खोची ती. नाही हो कराव कराव. अगं तुझ्या मुळ्यांना फार चुकून चाललोय रे मी. जरा नवऱ्याची काळजी घे. मरण नवरा काय गरज नाही मला काळजी घ्यायची. मला दाखवा करून. एक दिवस मरण ग हा बिचारा नवरा ग करत गेला. काय 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 नाही. करा करा दाखवा. मला पहिलं बघू दे काय माल आहे काय. तुझ्याच अंगोर मारी तू. किटाणू मरतील. हो किटाणू कोणा बोलताय. तुम्ही मोठा किडा आहे माझ्यासाठी. तू तर कॉक्रोच आहे ना. हा राहू द्या. अहो तुम्हाला जे काम सांगितलंय ते जरा एका शब्दात ऐका. किचन मधला किडा आहे हा एवढा मोठा. नशिबात पडलाय. इकडे माग. चल नाही इथे दाखव ना. इथं गाभाळ इथं. हे बघ तुला दाखवतो कसं काढायचं. हे बघ हे बघ ये याला म्हणतात गाभाळ. असच पाहिजे. असच काम करा. जरा बोंबली काय नाही. याला गाबाळ म्हणतात ना. कोबी उपटशील मागच्या वेळी सारखी. मिरचीतलं गाबाळ काढ. मिरचीच रोप उपटून टाकले. हो जसं काय मी आता तुम्ही मला करून दाखवलं म्हणजे मी करणारच आहे ना काम. हा तुला सगळं आयत पाहिजे ना. हे पकड याला गवत म्हणतात. बघ दिलं का फेकून. नवऱ्याला फेकून द्या असं. मी असली काम करणार नाही. नवऱ्याला फेकून असली काय काम करणार नाही. मी आता सांगते. नवऱ्याला फेकून दे. हो तुम्हा कचरा कुंडीत देईल फेकून. मला कचरा कुंडीत. हो तुला डायरेक्ट ना अग्निशाप मध्ये हाकून देतो. कचऱ्याच नाही तरी. तू कोणता शान आहे. तू कचरा काम करा. येत आहे मोठे मला शिकवायला. हे असे सगळे लग्न करून टकलं पडलं पण. अजून पडू द्या. मला काय करायचंय. नशिबाचं वजा गाड्यात पडलंय. तळ्यात मेल असत परवडला असं उडी. तुला तर तेच पाहिजे. सासळी दोन घडून काढून द्यायचा. नाही काढणार. काय करणार आहे. सकाळी म्हणलं कोबीला फवारा मारायला जा. तर ते कोबीला फवार नाही मार. तिकडेच गेले हिंडायला. जाऊ द्या ना. मग त्यांचं वय झालंय. आता वय झालंय. बायकाचं येडे जीन्स पॅन्ट घालू हिंडत इकडे म्हाताऱ्यांच्या माग. मग हिंडू द्या ना. तुमचं काय जात आहे. लाज वाटली पाहिजे जरा. कशाला लाज वाटते. माझ्या बापा बद्दल काय बोलायचं नाही. आताच सांगते. हो हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. तोरून हातात देईल. हो दम लागतोय त्याच्या. आणि इकडे दाखवतो तुला. माझा हात नाही लावायचा. मोडू का मोडू. तुम्हाला जी काम सांगितली ती करा ना. कशाला शहाणपणा करताय. शहाणपणा म्हणजे. शहाणपणा करणार मी. नवरा आहे तुझा. जरा इज्जतीत राह. काम करा जरा. एवढी काम पडली आहेत. खायचं नाही काय नाही. नुसतं शहाणपणा करायचं. दिवसभर त्या आरशा समोर टीव्ही समोर. हो असेल. येतोय काय तुला. नवरा मेला इकडे पार. मोडू मारू द्या ना. मला काय करायचंय. मग त्या गायांना खायला टाकत नाही काय. काम तुमचीच सगळी. सगळी मी नव्हती बोललेली. मी सगळी काम करणार आहे. दूध ढोशीती ना सकाळी दोन टाइम. हो ढोसेल. फुकटचा गल्लाच गल्लाच उडी ती. पार साखर टाकू टाकू पार. तरी तब्येत होईना. आणि म्हणे मी लुकडे झाले. तुमच्याच कामामुळे लुकडे झाले. जरा शंगदाने फुटाने हारबाने भिजून खात जा. त्याच्यामध्ये मनोके टाकत जा. बॉडी होईल. काय गरज नाही. मला असं सांगायची गरज पण नाही. म्हणजे लक्षात राहणार आयुष्यभरासाठी म्हणून बोललो. ही आठवण परत. चल कर लवकर काम. मी करणार नाही म्हणजे नाही. मी जाईल निघून. मला काय जाईन. तुला लगेच निघायचं असतं. मी चालली माझी माझी विषय संपवून मग निघून जा. काय नाही. मला विषय वाढवायचा नाही. तुम्ही तुमची काम करा नाहीतर करू नका. बोलायचं. सोडा हो. काम करा पहिले. हनीमून काम करा. हनीमून अहो काम करा. अगं हनीमून केलं ना ताकद येते ग. काम करा जरा. ऐक ना. जाऊ नको ना. दोनच मिनिटं थांब. दोन मिनिटांनी जा.
हो काम कर मला घरात खूप काम पडले. तुम्ही काय काम करतात का? तसं नाही ग, तुला बघितलं ना माझ्या अंगात वेगळी शक्ती येते. एवढ्या उन्हात जरी मी तुझ्या समोर राहिलो ना मला असं वाटतं माझ्या अंगावर बर्फच पडतोय. पावसाळ्यात जरी मी तुझ्या सोबत राहिलो ना असं वाटतं मी भिजतच नाही. तू असा पदर टाकून मला सावरते. लय जीव आहे ग, खूप जास्त झालंय, खूप जास्त झालंय. बघ किती हँडसम झालोय आज मी, काळा काळा झालोय. पहिले कुठे गोरे होते? तू आल्यापासून तू मा गोरा पण ओढून घेतलं सगळं. इथलं काम आवरा नाही घरी या काम करायला मला. इकडे पळायचं नाही सांगून ठेवतो नाही तर दम लागतो त्याच्यासाठी. दम लागतो. थांब त्या बापाला बघतो. थांब बघा बाप लई शहाणा दलिंदर. हो आलात का परत माझ्या बापावर? सगळं हिंडून येतात माझ्या बापावर. अगं म्हणजे जालिंदर, तुझा बाप जालिंदर, नावच जालिंदर ना म्हणून म्हटलं जालिंदर. त्या दलिंदर या घरी काम करायचे. तू इकडे कपडे धुवायला या. तू इकडे हो कपडे धुवायला या घरी. इकडे ये. मी आली दोन वेळा, तुम्हाला बोलायचं तर या पुढे. अरे काय आकलीचा भाग काय आहे का? नाही मी काय बोलतोय कसं बोलतोय प्रतिउत्तर देत जा जरा व्यवस्थित. नावडा आहे तुझा, अधिकार आहे मला तुझा बोलण्याचा. उद्यापासून रिस्पेक्ट द्यायची नावड्याला. काय तुम्ही द्या पहिले मला रिस्पेक्ट. तुला रिस्पेक्ट का देऊ? तू काय फुलपाखरू आहे का? चमल गोटा खाल्लाय तू. तुम्ही कोण मोठे लागून आलेत शहाणे तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला? सुधार जरा उळशीक तरी काहीतरी सुधार. त्या बापाला सांभाळतोय, तुलाही सांभाळतोय. आता तुझी सासू, माझी सासू पण येते का? काय असं वाटायला लागलंय मला. हो आता आणणारच मी माझ्या आईला. हा तिला जास्तच, तिला तर जुलाबानीच मार येतो. थांब हो या घरी काम करते तुम्हाला दाखवतेच घरीच या. हा तू निघ इथून, घर सोडून जा निघून. हो माझ्या नशिबात वज पडलं एवढं मोठं दिसत बारीक पण लय शान आहे. मी जातो भाऊ कुठं तरी सोडून. आता थोडं कॉपच्यात जाऊन रडावं लागेल. बायको समोर रडलं का लय अवघड असते. त्या पहिलं गायांना थोडा चारा टाकतो मग जातो घरी. माझी माधुरी दीक्षित, माझी सोनाली बेंद्रे, माझी कॅटरीना कैफ, तीन तीन आयटम आहेत त्या माझ्या. मग एवढं दूध देतात म्हणजे. काय रे माधुरी दीक्षित, उठ 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 लवकर. चल 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 उठ उठ उठ. अंगास आज तुला थोडंच टाकणार बरं का उपासा पुरतं. हे गे उपास सोड, संध्याकाळी मस्त पैकी घास टाकतो. केले रे मेरा टिमरू. हे तू खा आणि माझ्या बायकोला एक उडव शिंगावरती एकदा तिला. तू काय कर माहितीये का? तू एक काम कर, उद्या माझी बायको तुला चारा टाकायला येईन एवढ्या जोरात ढुसणी दे ना तिला. डायरेक्ट त्या कोबूच्या वावरातच पडली पाहिजे. हातपाय मोडू दे रे म्हणजे ना तिला सासरवाडीला नेऊन सोडतो. दोन चार महिने गपचीप राहतो मी. हे घे तुला बक्षीस एवढं. हा चालन ना? अगं चालन का? 100% ना? हा उद्या मी इथं आणतो दे ठुसणी तिला. अरे तिने जीवाचा सत्यानाश केला, तुझं दूध पिऊ पिऊ मारते मला. हा करणार ना? थँक्यू थँक्यू. वा पक्का ना? अगं सांग की बी नाही करणार ना? हा ठीक आहे चल चल. हा ओके ओके. हा